इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। शिरपूर तालुका पोलिसांनी अवैधपणे गावठी कट्टे व जिवंत काडतूस बाळगून असलेल्या दोघा जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। त्यांच्याकडून 4 गावठी बनावटीचे पिस्टल व 7 जिवंत काडतूस पोलिसांनी हस्तगत केले आहेत। शिरपूर शहराकडे गावठी बनावटीचे पिस्टल आपल्या सोबत अवैधपणे बाळगून 2 इसम जात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून शिरपूर तालुका पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून तैनात केले। शिरपूर तालुका पोलिसांना संशयित 2 जण मिळालेल्या माहितीनुसार आढळून आले असून शिरपूर तालुका पोलिसांनी तत्काळ या दोघांना थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 4 गावठी बनावटीचे पिस्टल व 7 जिवंत काडतूस पोलिसांना आढळून आलेत। पोलिसांनी तत्काळ या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून या कारवाई दरम्यान जवळपास 1,97,000 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय। तसेच पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांमध्ये काल आपल्याला माहिती मिळाली होती की काही संशयित लोक हे शस्त्र वाहतूक करणार आहेत। त्या अनुषंगाने आमचे एपीआय खराणे साहेब यांची टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना तो संशयित लोक दिसून आले, त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण नंतर ताब्यात घेऊन त्यांच्या झेडी घेतली असता त्यामध्ये 4 गावठी कट्टे, 2 एक्स्ट्रा मॅगझिन आणि 7 राऊंड आपल्याला मिळाले आहेत। हा एकूण माल आहे जवळजवळ 1,97,000 आहे। एक पिस्तल जवळजवळ 25,000 आहे। बाजार भावाचं आपण ठरवले आहे, मॅगझिन्स आहेत आणि 7 राऊंड आहेत। त्या केलेल्या कारवाईबद्दल मी यांचं कौतुक करतो व त्या टीमला मी आता 10,000 रुपयाचं बक्षीस पण दिलेलं आहे। पुढील वर्षी आणि आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या राज्यात आणि मध्यप्रदेशमध्ये इलेक्शन आहे, त्या अनुषंगाने आम्ही नागपूरमध्ये जोरात केलेली आहे। त्या अनुषंगाने बॉर्डर मीटिंग पण घेणार आहोत आणि अजित साहेबांनी मीटिंग लावली आहे, त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव आणि तिकडचे बडवानी आणि इतर जिल्हे तालुके आम्ही बॉर्डर मीटिंग पण घेणार आहोत। त्याचा एक भाग म्हणून आम्ही मध्ये कॉमन ऑप्शन केलं होतं आणि त्यानंतर ही बरीच धडक कारवाई केली आहे। कामगिरीबद्दल आमच्या टीमचं मी कौतुक करतो आणि अशी बरी कामगिरी आपली टीम करेल अशी मला खात्री आहे। 2028 रोजी आम्ही पोलीस स्टेशनला असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम जे दाढी वाढलेले वगैरे आहेत ते शिरपूरकडे जात आहेत आणि त्यांच्याकडे गावठी कट्टे आहेत। याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ टीम तयार केली। टीममध्ये PSI पाटील, PSI वसावे, PSI मंगला पवार मॅडम, नंतर स्टाफ असं एक पथक तयार करून आम्ही तात्काळ त्यांना शिरपूरच्या दिशेने हाडाच्या टोल नाका आहे तिकडे पाठवलं। तिथे त्यांना 2 संशयित इसम दिसले, त्यांनी त्यांना थांबवण्याचा इशारा दिला, पण ते न थांबता ते पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागले। त्यांचा पाठलाग केला व त्यांची अंग झडती घेतली। त्यांच्याकडनं 4 गावठी बनावटीचे पिस्टल, 2 मोकळ्या मॅगझिन आणि 7 जिवंत राऊंड मिळालेला आहे। असा एकूण 1,97,000 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वेस सोलापूर। संपर्क 9921037094।